2002 नंतर नरेंद्र मोदींना गुजरातमधनं जावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. स्वतः पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी बडोद्याच्या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की राजधर्माचं पालन केलं गेलं पाहिजे. गोव्याच्या नॅशनल जी काही भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी झाली होती त्या बैठकीमध्ये मोदी राहतात की जातात हा अनेक दिवस चर्चेला आलेला असा मुद्दा होता. त्यावेळेस लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांची पाठराखणी केली. मोदी मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले गुजरातमध्ये. त्यांनी आपण ज्याला म्हणतो की भविष्याकडे बघून की भारतीय जनता पार्टीसाठी मोदी किती लाभदायक असू शकतात आणि मोदींना तिकडनं जर हटवलं तर भारतीय जनता पार्टीच्या परफॉर्मन्सवर त्याचा फरक पडेल या विचारातनं लालकृष्ण अडवाणी त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते का? त्यांनी काय म्हणतात त्याला की हॅड ही सीन फ्युचर, ज्याच्यामुळे त्यांनी मोदींना तिकडे पाठिंबा दिला होता आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व तिकडे आपण बघतोय. तो इन्सिडेंट काय होता हे मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं. नाही साहिलजी, 2002 मध्ये अडवाणीजींना असं वाटत होत की जर नरेंद्र मोदी गेले तर भारतीय जनता पार्टीला खूप मोठी एक झटका पडणार आहे आणि त्यांची आवश्यकता आहे, म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय पार्टीने मान्य केला. परंतु आज 20 वर्ष झालेले आहेत, म्हणून 2002 मध्ये जे झालं होतं ते आज इररेलेव्हंट झालेलं आहे. कारण त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी संबंध भारतीय जनता पक्षाचा त्यांच्या भारतीय जनता पार्टीवर त्यांचा इतका प्रभुत्व निर्माण झालेला आहे की आज अटल बिहारी वाजपेयी असो किंवा लालकृष्ण अडवाणी असो त्यांची पार्टी राहिलेली नाही. आता ही आता नरेंद्र मोदींची पार्टी आहे, म्हणून 2002 मध्ये जे झालं ते आजच्या परिस्थितीमध्ये तो एक इट्स अन अकॅडमिक क्वेश्चन, राईट. म्हणून त्याच्याबद्दल त्याच्यावर मी जास्त त्याला महत्व पण देत नाही आणि त्याच्यावर जास्त आज बोलणं पण आवश्यक नाही आहे. जे आज महत्वाचं आहे की नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीला कसं वेगळी दिशा दिली आणि आता लोकांना म्हणजे एक हिंदू समाजाचा एक मोठा वर्ग प्रभावित झालेला आहे आणि हा प्रभाव किती वेळ टिकेल हा एक वेगळा प्रश्न आहे. 2024 मध्ये त्याचा किती प्रभाव असेल, त्याच्यानंतर किती काळ टिकेल हा वेगळा प्रश्न आहे. पण 2022 हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा एक अनक्वेश्चनेबल लीडरशिप आता उभी राहिलेली आहे गुजरातमध्ये तरी. नाही, तुम्ही म्हणालात की हे अकॅडमिक डिस्कशन आहे, पण राजकारणामध्ये अकॅडमिक डिस्कशनच्या आधारावरती अनेकदा निर्णय घेतले जातात आणि माझ्यापेक्षा तुम्हाला ही गोष्ट जास्त जवळून माहिती आहे कारण तुम्ही अत्यंत अशा अनेक डिस्कशन्समध्ये तुम्ही ती डिस्कशन्स पण जवळून बघितलेले आहेत आणि त्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये सुद्धा सुधींद्रजी तुम्ही अनेकदा सामील राहिलेला आहात, त्याच्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे खरं म्हणजे. आणि मी हा प्रश्न का विचारला ह्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. ह्याचं कारण असं आहे की त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये हिंदुत्वाचे गुजरातमधले आयकॉन म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे बघितलं जात होतं का? नंबर एक. नंबर दोन, हिंदुत्वाच्या नावावरतीच गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी आपली पाळंमुळं रुजवू शकते ही गोष्ट अधोरेखित झाल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याशिवाय गुजरातमध्ये पर्याय नाही याच म्हणजे पार्श्वभूमीवरती अडवाणींसारख्या नेत्याने हा निर्णय घेतला होता का की नाही आपल्याला मोदींच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा निर्णय झाला होता का? आणि त्याची फलश्रुती आपण म्हणतो ती आत्ताच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला दिसते असं म्हटलं तर चूक होईल का? नाही, हे बघा, केशुभाई पटेल हे भारतीय जनता पार्टीचे एक खंबीर नेते होते, बरोबर. इनफॅक्ट ही इज द मेन पिलर ऑफ द बीजेपी इन गुजरात, ही वॉज करेक्ट. तर केशुभाई पटेल यांना हटवून नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री बनवलं गेलं आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर काहीच महिन्यानंतर तिथे दंगल झाली आणि म्हणून लालकृष्ण अडवाणीजींना असं वाटलं की आता परत एकदा मुख्यमंत्री आपण बदललो तर भारतीय जनता पार्टीला
एक मोठा एक चॅलेंज उभं राहू शकतो किंवा भारतीय जनता पार्टीला एक हे बरोबर होणार नाही. सो इट वॉज फ्रॉम अ इलेक्टोरल पॉइंट ऑफ व्ह्यू इट वॉज अ प्रॉपर डिसिजन ऑन द पार्ट ऑफ अडवाणीजी. पण त्याच्यानंतर 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयींचा पराजय झाला आणि त्याच्यानंतरचा जो एक भारतीय जनता पार्टीचा प्रवास आहे त्याच्यात लालकृष्ण अडवाणी जी असो किंवा वाजपेयी असो ते आता इररेलेव्हंट झालेले आहेत. आजची पार्टी ही नरेंद्र मोदींची पार्टी झालेली आहे आणि तो श्रेय म्हणजे त्याचा आयडिओलॉजिकल त्यांनी कसा केला आणि भारतीय जनता पार्टीला एक इलेक्शन फाइटिंग मशीनरी कसा बनवला तो वेगळा विषय आहे. पण हे करण्यामध्ये नरेंद्र मोदींना एक प्रचंड यश मिळालेलं आहे हे तर निर्विवाद आहे.